अकोले येथील जिल्हा परिषद शाळा माळीझाप या ठिकाणी मुख्याध्यापिका रंजना अभंग यांच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 3री मराठीच्या पुस्तकामधील रानवेळी या कवितेचे कवी तुकाराम धांडे यांची प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना भेट घालून दिली. पुस्तकातील कवी आपल्या भेटीला या सदराखाली प्रत्यक्ष त्यांनी कविता लिहिली. तेच कवी भेटीला आल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साह होता. कवी धांडे यांचं स्वागत माळीझाप ग्रामस्थांनी जिल्हा परिषद माळीझापच्या वतीनं करण्यात आलं. तर याप्रसंगी रामनाथ मंडलिक, राजेंद्र भागवत, संजय गोडे यांच्यासह पालक, शिक्षक, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. तर यावेळी कवी तुकाराम धांडे यांनी या कवितेविषयी सविस्तर माहिती दिली. या सह्याद्रीचं मला वाटतंय मराठी अभ्यासक्रम मंडळ सुरू झाल्यापासून प्रथमतः या सह्याद्रीचं वर्णन असणारी कविता पुस्तकामध्ये येऊ राहिली. आणि ती एकदा आली आणि ती माझ्या निमित्तानं आली. हा निसर्ग, हा सह्याद्रीचा डोंगर, तिथली माणसं. कारण मला काय म्हणते, लोकगण म्हणत असतील की मी माणसाची कविता लिहितो, माणसांचे प्रश्न वगैरे असं. मी असं म्हणतो का माणूस, ठीक आहे माणसाचं ते चित्र काढणार आपण, पण त्याच्या मागे जी पार्श्वभूमी आहे ना, म्हणजे तो निसर्ग समजून घेतला पाहिजे. कारण बहुतेक समस्या या ज्या तिथला आजूबाजूचा परिसर त्याच्यावर अवलंबून असतात. तर मग पहिला तो निसर्ग समजून घेतला पाहिजे. तर मग मी जो जशा पद्धतीनं समजून घेतला आणि त्याची कविता झाली आणि तिची काय अभ्यासक्रम मंडळानं दखल घेतली, म्हणजे हा एक स्वप्नवत असा योगायोग आहे. कारण मला नाही वाटत मी जर थोडंसं शिकलो नसतो, पुढे गेलो नसतो, तर मी अजून त्या डोंगराला बकऱ्या चारतच बसला असतो. पण कुठंतरी कधीतरी एक योगायोग असा की ही सगळीच योग जुळून आली. एकाच वेळेस प्रेम कविता आहे, विरह कविता आहे, सामाजिक कविता आहे, निसर्ग कविता आहे, असं तिचे अनेक पैलू आहेत. तर असं ते कवितेचे ओळी सांगतो, दोन शेवटचे दोन कवी सांगतो. गाई दांडाच्या वाटानं चाली अंगत नेतान, ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला, आली पाऊस पहाळी तवा गर्दीक पळाली, पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली, डोंगराव बाळली पोर डोंगराव बाळली. आणि शेवटे बघा, तिचं मन डोंगरात तिला दिलं शहरात, मन डोंगरात तिला दिलं शहरात, आता गच्चीवर जाते दूर डोंगर न्याहाळते, त्याचा आठव येऊन येतो हुंद का दाटून, त्याला हात जोडताना दोना सवे डाळली, डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली. तर मुख्याध्यापिका रंजना अभंग यांनी सर्वांचे आभार मानले. रामनाथजी मंडलिक सर, आपल्या कार्यक्रमाला आज प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले लाडके कवी तुकारामजी धांडे सर, आपल्या अकोले तालुक्यातील उपक्रमशील सर, भाग्यवंत सर, निळवंडे शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सहशालेय उपक्रमाअंतर्गत कवी आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन आज आपण या ठिकाणी केलेले आहे. विद्यार्थ्यांची वाचन, लेखन व गणिताच्या प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडून आणण्याचं या शैक्षणिक वर्षामध्ये नियोजन केलेलं आहे आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज आपण धांडे सरांच्या कार्यक्रमापासून करत आहोत. काल मी वर्गामध्ये या कार्यक्रमाची रूपरेषा मुलांना सांगत होते आणि विचारलं की रानवेळी ही कविता कोणत्या वर्गाला आहे, तर 3री-4थीच्या मुलांनी अगदी एका आवाजात सांगितलं की आता 3री-4थीच्या वर्गामध्ये आहे. मग मुलांना सांगितलं की त्या कवितेचे जे कवी आहेत तुकारामजी धांडे सर, ते उद्या तुमच्या भेटीला येणार आहेत. असं सांगितल्याबरोबर मुलांना इतका आनंद झाला की त्यांच्या तोंडातून अगदी सहज उद्गार निघाले, अरे वा किती मज्जा येणार. म्हणजे प्रत्यक्ष कवी त्यांना बघायला मिळणार आहेत, त्यांचे अनुभव, ती कविता कशी निर्माण झाली हे ऐकून घेण्याची उत्सुकता मुलांना लागलेली आहे.
इयत्ता तिसरीला गोडे सर शिकवतात आणि त्यांनी विद्यार्थ्यांना त्या कवितेचं अगदी वेगवेगळ्या निसर्गामध्ये त्यांनी कवितेमध्ये वर्णन केलेले जे फुलं आहेत, पानं आहेत, ते सर्व प्रत्यक्ष आणून विद्यार्थ्यांना अनुभव दिल्यामुळं विद्यार्थ्यांना ती कविता खूपच भावलेली आहे. सुभाष खरबस सह राहुल वेताळ, सी न्यूज मराठी, अकोले.